नमस्कार, मी पोपट कचरोहाक। तुम्हाला समिश्र द्रवरूप जैविक स्वात बायोला ह्या आपल्या तुरीवर बीज प्रक्रिया कशी करायची याची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर तुम्हाला याचं प्रमाण सांगतोय। बायोलाचं एका एक किलो तुरीला 25 ml बायोला घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण बीज प्रक्रिया करतोय। आता बायोला टाकल्यानंतर आपण हे बियाणं अलगद घोळून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपली बीज प्रक्रिया कंप्लीट झाली। आता ह्याला एक घंटा सुकून एक का घंट्यानंतर तुम्ही पेरणीसाठी याला वापरू शकता। तर बायोला वापरल्यानंतर आपल्या बियाण्याची उगवण शक्ती 100% होती आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होती आपल्या आणि कीड नियंत्रणामध्ये राहते। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी आणि आपलं बायोलाच वापरावं।